आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुढच्या 24 तासात पैशांचा बंदोबस्त नाही झाला तर या हिरोचा निकाल लागेल. त्याची डेड बॉडी खरी पोहोचेल. व्हॉट नॉनसेन्स. नालायकाच्या कारस्थानासारखं नाही, अशा नाटकाला पण लिमिट नाही. काय हे सुंदरी, सुंदरी हे पोलिसांना दाखवायला पाहिजे आपण. सर याबद्दल पोलिसांना काही कळू द्यायचं नाही, आणि महादेव मामांना पण. त्यांना यासाठी नाही की मामाला कुठं माहितीये, समजा आदित्यच करतो ते अर्णला हाताशी धरू. आणि सुधा मॅडमला पण ह्या सगळ्याबद्दल कळू द्यायचं नाही, कारण त्यांनी ह्या संदर्भात परत अडकावं अशी इच्छा नाहीये माझी. आता तर खात्री पटली का तुमची, हे समजा आदित्यच करतोय. पण सुंदरी तू एवढ्या खात्रीनिशी कसं काय सांगू शकतेस. भाऊजी तुम्हाला माहितीये ना आदित्य किती आळशी. हे जे तुम्हाला शब्द दिसतात ना, त्याच्यावरती रेषात मारले नाही असं तोच लिहितो. मला माहितीये त्याचं अक्षर. जे काही करायचं ना ते मी एकटीनच करणार. त्या आदित्यची नांगी तर मोडल्याशिवाय मी गप्प बसणारच नाही. कसं काय पण सुंदरी, थोडी रिस्क आहे याच्यात. अहो पण बघ आता काय, किडनॅपरचा फोन येतोवर वाट बघावी लागणार आहे आपल्याला. त्यांनी आता आदित्य रावांची काय अवस्था केली असेल का नाही देवालाच माहिती. मला तर लई काळजी वाटते. सारखा सारखा त्यांचा तो मार खाल्ल्याचा चेहरा बाया डोळ्यासमोर येतो, आणि तो आवाज मी घुमतोय मला वाचवा मला वाचवा. त्यो शर्ट. नाना तुम्ही त्या शर्टचे एवढ्या डोक्यात घेऊ नका, ते अरुणनं घाबरवण्यासाठी केलं आपल्याला. काय 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 म्हणलं तुम्ही आता, कुणाचं नाव घेत? अरुण. अरुण असं म्हणलं तुम्ही आता? नाही नाही अरुण नाही, अजून आपल्याला अजून घाबरवण्यासाठी केले त्यांनी असं म्हणलं. ओ गरज आता काय आलं कळतो. हा पर सुंदरी काल रात्रीला त्या सुधा मॅडम घराकडे आलत्या, म्हणजे मी त्यांची गाडी बघितली ना घराबाहेर. सुंदरी मोठं तोंड वर करून मला म्हणाली होती नवऱ्याला भेटायला घेऊन येते, पण आमचं दोघींचं बोलणं झाल्यानंतर लगेचच हा सगळा प्रकार घडलाय. म्हणजे सुंदरीने हे नाटक केलं असेल का? पण ती आधीच्या जीवावर नाही उठू शकत. नाही नाही अनु, हे सगळं मुद्दाम सुंदरीने नाटक केलं असेल, कारण तुला या सगळ्यातून डायव्हर्ट करायला. म्हणजे आधीच्या जीवावर उठली आहे ती. स्वतःच्या नवऱ्याला भेटवायचं नाहीये कारण माझ्या नवऱ्यामध्ये इंटरेस्ट आहे सगळा. मॅडम ज्यूस. मम्मा कुठे? आहो त्या फ्रेश होत्यात. काल रात्री बाहेरून उशिरानं आल्या. मला वाटलं सकाळी फिरायला जाणार नाहीत, पण गेल्याच बघा आत्ताच आल्या. मम्मा रात्री बाहेर गेली होती.
कुठे गेली होती? ते काय मला माहित नाही बघा, आपण मला सांगितलं तुमच्यावर लक्ष ठेवा म्हणून. बर मॅडम, हे ज्यूस ठेव तिकडे. मला न सांगता मम्मा एवढ्या रात्री कोणाला भेटायला गेली असेल? मला न सांगता गेलीये म्हणजे माझ्यापासून लपून कोणा. हो, तिच्या लाडक्या सुंदरीला भेटायला गेली ही. मम्मा, 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 लवकर ये. काय झालंय? तुम्ही दोघं बी बोलत का नाही? म्हणजे इतक्या रातच्याला सुद्धा मॅडम कसं ते आलते घराकडे? एक मिनिट, मला मेसेज आलाय. मला कुणास्तरी अननोन नंबर वरून व्हिडिओ आलाय. बघा बघा कुणी पाठवलाय, बहुतेक तर किडनॅपर्सनी पाठवलं असेल. हार द्यावा. म्हणजे आपण पोलिसांनी कळवलं म्हणून त्या आदित्य रावांच्या सगळं काही करणार नाहीत ना? नाही, त्यांनी तो सकाळी रक्तानं माकलेलं शरीर पाठवलं होतं घराकडे. किती नालायक आहे माणूस, का खेळतोय मामांच्या जीवाशी? नोकरी सोड म्हणाले म्हणून. अगं बोल ना, काल रात्री कुठे गेली होती तू? बोल. मी औषध आणायला गेले होते. जायला कशाला हवं? आपण इथे राहायला आल्यानंतर त्या डेनाइट केमिस्टने आपल्याला सांगितलं होतं ना, तुम्हाला काही हवं असेल तर हा नंबर घ्या, कळवा. खोटं बोलतेस तू मामा, बिल बघू मला. तू काय माझ्यावर वॉच ठेवूनस? तुला आन्सरेबल नाहीये मी. तूही तुझ्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीस मला. अगं मनी, जर हे तरी सांग किती कॅश जमली आहे. तुम्हा तुला तुझं जावई घरी यायला नकोय का? अगं हे सगळं झालं त्याला कोण जबाबदार आहे? आपली एवढी प्रॉपर्टी, एवढा मोठा बिझनेस, ते 50 लाख जमा होत नाही आपल्याकडनं. गप्पा बैस, तोंड आहे म्हणून वाटेल ते बोलू नकोस. शांत राहायचा प्रयत्न कर. मी काय हातावर हात धरून बसली नाहीये. ठीक आहे, प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, पण ठीक आहे, एका क्षणामध्ये कॅश मध्ये कन्वर्ट होत नाही. पेशन्स ठेव अनू. हे बघ, आदित्यला वाचवणं जितकं महत्वाचं आहे तितकीच महत्वाची तू आहेस. तुझं बाळ आहे. आणि मी बोलली आहे मॅनेजरशी, तेही प्रयत्न करतायत कॅश कलेक्ट करायचा. अगं माझी धावपळ बघतीयस ना तू, माझ्या टेन्शन मध्ये भर नको ना घालू प्लीज.